यात्रा या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. होय, या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे देश यात्रा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण निघालेलो आहोत भारताच्या एका वेगळ्या यात्रेवर. आणि ही यात्रा सुरू करण्यासाठी आपण जे स्थान निवडलेलं आहे ते स्थान आहे भारताचा मध्यबिंदू. साली जेव्हा इंग्रजांनी भारताची गणना केली होती, भारताची रस्ते गणना केली होती, भारताचा सगळा भूभाग मापला होता, त्यावेळेस भारताचा मध्यबिंदू म्हणून त्यांनी जे स्थान निवडलेलं होतं ते स्थान तुम्ही पाहू शकता. तो स्तंभ आहे, ते स्थान आहे नागपूरमधलं 0 माईल. आणि त्या स्थानापासून आपली ही देशाच्या अंतर्मनाचा, देशाच्या प्रश्नांच्या, समस्यांचा वेध घेणारी मालिका इथूनच सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला टप्पा जो आहे, हा पहिला टप्पा आपण दीक्षाभूमीवरून करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, सध्या रोहित येमुला आत्महत्या प्रकरणावरून आंबेडकरी समाजामध्ये वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता आपण थेट दीक्षाभूमीवर जाऊनच जाणून घेणार आहोत. चला माझ्याबरोबर आपण दीक्षाभूमीवर जाऊया. आणि जाण्यासाठी आपण बसणार आहोत नागपूरच्या प्रसिद्ध सायकल रिक्षेमध्ये. चला. तुमचं नाव काय? गोपाल वर्मा. किती वर्षांपासून तुम्ही सायकल रिक्षा चालवता? 25 वर्ष. 25 वर्ष? हा हा. म्हणजे नागपुरातच तुम्ही राहता? हा. कुठे राहता? मी राहतो बाजपावली. बाजपावलीला? हा, बाळापोकळी. घरी कोण कोण आहे? नाती नागपूर आहे. हा हा. नागपूर मध्ये वेगळा विदर्भ करायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? केलं पाहिजे. इकडे शेतकऱ्यांची आत्महत्या होतात ते माहिती आहे तुम्हाला? शिक्षण शिकलेला माणूस नाही, समजत नाही. हा हा. मग मला सांगा, तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे तुमच्या समोर? ड्युटी, पाणी, आपला कारोबार, स्वतः सांभाळ. रोज किती पैसे मिळतात? कधी 200 होते, कधी 300 होते, कधी कधी 100 बी नाही होत. मग 100 जेव्हा नाही होत तेव्हा मग घरचं कसं असतं? बुरे हाल होऊन जाते. बुरे हाल होतात. आता तुम्हाला रोजच्या खर्चासाठी किती रुपये लागतात? 100 रुपये घरचा खर्च आहे. 100 रुपये? गाडी किराया देणं पडते. 40 रुपये गाडी किराया. बरोबर. आपला खर्च 50-50 रुपये माझा खर्च राहतो. बिडी, चहा पाणी. कधी कधी ड्रिंक बी घेऊन घेतो. ड्रिंक घेता का तुम्ही? कधी कधी घेऊन. कुठला, देशी का विदेशी? देशी. आपली पाय पाय दुखत असतील, घुटणे, कमजोरी ना. वयाच्या मानानं ताकद घेणार आहे. वय किती तुमचं? 59. मग तरी बोलता तुम्ही काय मुसीबत नाही? मुसीबत तर मुसीबतच आहे. अगदी काय मुसीबत आहे, जेव्हापर्यंत आहे तेवढाचा जीव तेव्हापर्यंत चालवणं करणंच पडणार. आता मग सरकारकडून काय तुम्हाला मिळतं का? नाही, आम्हाला काय नाही, सवलत आहे ना आम्हाला. तुम्हाला वाटतं का शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं? आता पस्तून राहिलो.
आता पसरून राहिले. शिकायला पाहिजे होत. हा शिकायला पाहिजे होत त्यावेळी. शिकलेला आहे आम्ही ना, हे हाल झाले. हो ना, पण आता शिकलेल्या पुरायला पण मिळत नाही ना नोकऱ्या. ते बी रिक्षा चालू राहिले. तुम्हाला माहिती आहेत का असे शिकलेले किती पोरं चालवतात सायकल रिक्षा? तुम्हाला माहिती नाही आहे. आम्ही एक दोन पाहिलो तुला असं ऑटो चालवणे वाले, रिक्षा चालवणे वाले. तुमचं तर वय झालं आता, नाही का? पुढे पैसा सगळा लागणार, त्याचे काय करणार तरतूद? तिघा पोराचं लग्न झालं साहेब. आता कुणी आमच्या घरी पोरगी नाही आहे लग्नासाठी. आता ते काही झंझट निघाली. पाच पावलीला घर तुमचं आहे का? हा स्वतःच. स्वतःच आहे. आम्ही चौघा भाऊ आहोत. हा एक भाऊ ड्रायव्हर आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. तो निघा राहते. तिघा भाऊ आम्ही इथे राहते. आता महागाई तर दादा इतकी वाढायला लागलेली आहे, तर कसं जमवता तुम्ही डाळ काय, कांदा काय, टमाटर काय? डाळ तर साहेब दोन दोन महिने नशीब नाही. डाळ ना? डाळ ही तर नशीबाचं नाही. सगळी भाजी आता थोडी फार सस्ती आहे. हे आता चालतो संध्याकाळी दिवसात. आणि मग काय मटन चिकन तर काय विषयच नको ना? मटन 400 रुपये किलो मटन आहे. बाबा बाबा, 200 रुपये किलो. आता 140 रुपये चिकन आहे. आम्ही काय चिकन मध्ये गुजारा करून घेतो. अर्धा किलो, एक किलो आरा चला खात. मग साधारणतः रोज जेवणात काय असत? हे आपले पालक भाजी झाली, मेथी भाजी, वांगे, आपले हे आलू, टमाटर. कुठले गोड पदार्थ आवडतात? गोड खाता? हा गोड मी खाते. मला आवडते पुरणपोळी जास्त. पुरणपोळी कधी करतात वर्षातून? हे दिवाळीची ना आमच्या गावामध्ये आखाडी. आखाडीला? हा आखाडीला. तेव्हा आम्ही घरी करतो. मग वर्षातून किती वेळा? आपण एकच जाऊ. एकचदा इच्छा झाली तू घरी बनवायला आपण सांगून देतो. तुमचं सपना काय आहे मोठा? सपना हेच आहे. महाराज मकान आमच्या असं अंदरमध्ये फसला. माझी जे माझा रूम आहे ते बनवू नाही शकत. आम्ही मोठा भाऊ सामोर राहते, लहान बाळा भाऊंना तिकडे बनवलं, आम्ही बिचामध्ये फसलो. अरे बाप रे. ते बनवासाठी आम्हाला काय थोडासा का सांग किती किती लाख रुपये लागणार? तरी काय करू, सच्चं म्हणजे बनव 4-5 लाख रुपये तर लागत. मकान सिरी बनवायचा सपना, बाकी काय सपना आहे? मकान बनला माया तर माया पूर्वपार सीप झाले. आज तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचा सपना पूर्ण व्हायला पाहिजे. हां, आणि लवकरच पूर्ण व्हावा तुमच्या. हेच माझी इच्छा आहे. हेच इच्छा आहे. अजून आपल्याला पैसा नाही पाहिजे, काय नाही पाहिजे. तुला माहिती आहे पुरुष म्हणजे काय असतो आणि तो समाजाकडून कसा घडवला जातो? आहे कल्पना तुला? नाही, कुणालाच नाही. लहानपणापासून तू मुलगा आहेस मुलगा हे बिंबवल्या काय कोरल्या जातं मनावर. साल मुलाच्या जन्माला आलं म्हणजे पाप केलं. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तर नुसती नाती. घरासंदर्भाची, कौटुंबिक नातेसंबंधाची व्याख्या करणारी ही कविता आता बऱ्यापैकी कालबाह्य झालेली आहे. कारण आपलं जे कौटुंबिक वातावरण होतं, कौटुंबिक नातेसंबंध होते, याची परिभाषा वेगाने बदलत चाललेली आहे. आणि परिभाषा कशाने बदललेली आहे? तर ही तंत्रज्ञानाने बदललेली आहे. तर फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल आणि एकूणच सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलच्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधात एक वेगळ्या प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे. आणि हा तणाव लोकांसमोर मांडण्यासाठी एक डॉक्टर महिला पुढे आली आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला आता नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकाश्रय लाभलेला आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया सध्या बदललेल्या कौटुंबिक नातेसंबंधांसंदर्भात. डॉक्टर स्मिता माहूरकर, तुमचं स्वागत आहे. हा विषय सध्या खूप लोकांमध्ये चर्चेला जातो आहे की
कौटुंबिक नातेसंबंध कसे वेगाने बदलत चाललेले आहेत. तुम्ही हा विषय इतक्या आक्रमकपणे किंवा जास्त मोठ्या प्रमाणात मांडण्यासाठी का प्रवृत्त झाला, म्हणजे का तुम्हाला वाटलं हे करावं असं? माझा जो ब्लॅक अँड व्हाईट रेनबो हा सोलो मराठी वन ॲक्ट प्ले आहे. तर हे मला म्हणजे आपण जेव्हा सगळी नाती बघतो आपल्या आजूबाजूची, तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्त्री पुरुषातलं नवरा बायको हे नातं हा बेस आहे आपल्या आयुष्याचा, हा पायवा आहे. आणि हा पायवा जर असा पक्का असेल तर ते दोघं मिळून सगळी नाती आयुष्याशी जोडू शकतात. पण आजचा काळ जर आपण बघितला तर आज सोबत आहेत दोघं, सुख सोयी, पैसा, गॅजेट्स, प्रगती सगळं होत आहे, पण ही सोबत ते दोघं खऱ्या अर्थाने फुलवत आहेत का? आणि मला हे म्हणायचं आहे की ह्या नात्यात काय नाही आहे हो, प्रेम, आपुलकी, मातृत्व, पितृत्व, आकर्षण सगळं काही आहे, पण ही प्रत्येक भावना आपण तितकी एन्जॉय करतोय का? आणि हे नातं ह्यासाठी महत्त्वाचं आहे की कारण मुलं आपल्यासोबत किती वर्ष असतात, 20 वर्ष, किंवा आपणही आपल्या आईवडिलांपासून काही काळाने दूर होतो नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, पण हे नातं असं आहे की जे प्रेम समजायला लागल्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत करतं. पण आज गॅजेट्स किंवा म्हणून मेड फॉर इच अदर तो शब्द त्यातूनच आलेला आहे, त्यातूनच आलेला आहे, बरोबर आहे. आणि हे गॅजेट्स किंवा आणखी जी काही कारणं आहेत की आपण त्यातलं नाविन्य टिकवू शकत नाही काही वर्षांनी, तो जो तजेलदारपणा असतो तो कायम राहत नाही, कुठेतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन होत आहे, त्यामुळे ती सोबत तेवढी रंगत नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम्स होत आहेत. मला सांगा, दर 5 वर्षांनी घर न चुकता रिनोव्हेट केलं, अगदी फर्निचरच काय, कपड्यांनाही रोल पॉलिश केलं, पण ह्या नात्याच्या इंद्रधनूत मात्र रंग भरायचं कधी भानच उरत नाही, कारण निर्जीव वस्तूंना पॉलिश करता करता ह्या नात्यातली झीज कधी दिसतच नाही. ह्या नात्यातल्या रेनबोत आपण कलर्स पेंट करतो का? आणि आपली जी काही सामाजिक जडणघडण आहे, आपले जे काही संस्कार आहे, त्यामुळे आपण कधी या विषयावर, नवरा बायको या नात्यावर कधी खुलून चर्चाच करत नाही, त्याबद्दल बोलत नाही, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे जे काही सोल्युशन्स आहेत, त्यावर आपण असं समोर येऊन कोणी बोलत नाही आहे त्या विषयावर. त्यामुळे मला हे अगदी प्रकर्षाने जाणवलं आणि यावर काहीतरी करावं असं वाटतं. मध्यम वर्ग प्रचंड वेगाने बदलत चाललेला आहे, म्हणजे आणीबाणी नंतरचा काळ जर आपण बघितला तर आणीबाणीच्या आधी प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये मध्यम वर्ग असायचा, प्रत्येक राजकीय चळवळीमध्ये, राजकीय विचारधारा पुढे नेण्यामध्ये मध्यम वर्गाचा सहभाग असायचा. आणीबाणी नंतरच्या काळामध्ये मध्यम वर्ग पूर्णपणे स्वतःमध्ये अडकून गेला, आणि विशेषतः 1991च्या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये तर तो मध्यम वर्ग पूर्ण स्वयंकेंद्रित झालेला, आणि आता त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागलेले आहेत. तर हे कसं तुम्ही मांडलं या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं? आणि मला हे नातं जगणं, म्हणजे नातं नुसतं आहे पण नातं असणं आणि जगणं ते खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग, एन्जॉयबल आणि आपल्या आयुष्याचं टवटवीत ठेवणं ह्यावर मला काम करायचं होतं. आणि मी एक बघितलं की एखादा कुठलाही विषय असो, जसं आपण दोन्ही मुन्ना भाई किंवा 3 इडियट्स बघतो, ह्याच्यातनं जेव्हा हा विषय मांडला गेला, एक चांगला थॉट मांडला गेला तो कॉमेडी आणि एंटरटेनमेंटमधून, तर मला हे लक्षात आलं की एखादा जडही विषय असेल, कठीणही विषय असेल, तर तो तुम्ही जर एखाद्या एंटरटेनमेंट किंवा कॉमेडीतून मांडला तर तो लोकांपर्यंत पोचतो, त्यांच्या मनाला भिडतो, त्यांना तो आवडतो. तुम्ही काय नेमकं करता तुमच्या एकपात्री प्रयोगामध्ये, त्याबद्दल जरा सांगा. हो, तर हे नाट्य म्हणजे आम्ही सगळ्यात पहिले, माझे जे डायरेक्टर आहेत समीर हेजीब, माझी कॉस्ट्युम डिझायनर कविता बाकरे, माझी मुलगी कोरिओग्राफर नंदिनी माहूरकर. नंदिनी किती वर्षाची आहे? ती 8वीत आहे आणि ती या सोलो वन ॲक्ट प्लेची पदार्पण समजू शकतो आपण. आणि माझे मिस्टर, माझा भाऊ, आई आणि पूर्णच आमची फॅमिली, माझी नणंद डॉक्टर सपना शर्मा, तर आम्ही सगळ्यांनी मिळून हे पहिले ठरवलं की हा मी 1.5 ते 2 तास स्टेजवर एकटी असणार आहे, तर त्यामुळे हे कुठेही मोनोटोनस नाही झालं पाहिजे, म्हणजे विचार पोहोचवायचा आहे पण बोरिंग होता कामा नये, म्हणून आम्ही प्रत्येक प्रवेशात एक वेगळा फॉर्म टाकलाय जो अतिशय एंटरटेनिंग आहे. आणि नाट्यादरम्यान मी बोलता बोलता, संवाद बोलता बोलता
सेट्स पण बदलते आणि हलकासा कॉस्ट्युम पण बदलते. अरे वा. आणि एकाच वेळी मी 3 ते 4 भूमिका करत असते आणि ह्या भूमिकेतून त्या भूमिकेतला माझा जो स्विच ओव्हर आहे तो लोकांना खूप मनापासून आवडतो आहे. आणि आपण एक बघतो की कुठलाही प्रॉब्लेम आला नवरा बायको या नात्यामध्ये किंवा स्त्री पुरुष या नात्यामध्ये की आपण झटकन पुरुषाला दोषी ठरवून मोकळ होतो, तर असं आहे का खरंच? आपण जेव्हा ऑब्झर्व करतो असं नाहीये. कायद्यामध्ये सुद्धा स्त्रीला बऱ्यापैकी संरक्षण आहे. संरक्षण आहे आणि त्यामुळे आज जे खरंच पुरुष वाईट आहे ना त्यांचं ते वाईट आहेत, पण जे चांगले पुरुष आहेत ते सुद्धा सफर होत आहेत. आणि प्रत्येक नात्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा दरवेळी फक्त पुरुष जबाबदार नाही आहे, ती वृत्ती जबाबदार आहे. तर ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्त्री आणि पुरुष इक्वली जबाबदार आहेत हे नातं फुलवण्यासाठी. आणि असं बघा, आताची परिस्थिती जर आपण बघितली या सगळ्या याच्यामध्ये विकास वेगाने होत चाललेला आहे आणि जगण्याचा जो आशय होता किंवा आवाका होता तो प्रचंड वेगाने बदलत चाललेला आहे. आता 2 महिन्यांपूर्वी चीनची जी प्रकाशन संस्था आहे त्यांनी अधिकृतपणे सांगितलं की चीनमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे केवळ चीन विकसित झाल्यामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे विकासाची सांगड त्यांनी घटस्फोटाशी घातली. आपल्याकडे सुद्धा तसंच झालेलं आहे ना. मोठ्या प्रमाणात स्त्रिया प्रगती करू लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात स्त्रिया काम करायला लागलेल्या आहेत, नवनवी क्षेत्रीय पादाक्रांत करायला लागलेल्या आहेत आणि त्याची परिणती घटस्फोट वाढीमध्ये होते. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? माझं मला हे म्हणायचं आहे की आज स्त्री फायनान्शियली इंडिपेंडेंट झाली आहे जी पहिले नव्हती, त्यामुळे आणि दुसरं म्हणजे संस्कारांची परिभाषा जी बदलत चालली आहे त्यामुळे पूर्वी पटत नसलं किंवा जमत नसलं तरी ते लोक सोबत असायचे, राहायचे. नातं रेटून नेलं जायचं, पण आज सगळंच बदलत चाललं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे एकत्र कुटुंबात होते त्यांना ती जाणीव व्हायला सुद्धा म्हातारपण येत असेल. हा, एक्झॅक्टली. तर ती आता जाणीव होते आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट झाल्या स्त्रिया आणि कुठेतरी कायदे कानून किंवा एक अत्याचाराला लढा द्यायची त्यांची मानसिक ताकद सुद्धा वाढलेली आहे. परंतु दरवेळी पुरुष जबाबदार आहेत असं नाही आणि मी हे प्रकर्षाने यात मांडलेलं आहे. आणि ह्याच हा एक जो पॉइंट आहे ही या नाटकाची अतिशय नॉव्हेल्टी आहे की पुरुषाची बाजू मी स्वतः एनॅक्ट करून सांगते आणि ते लोकांसाठी अतिशय युनिक आणि एक वेगळं म्हणजे ऍक्टिंग, त्याचे डायलॉग स्टाईल. एखादा डायलॉग तुम्ही ऐकवाल का? हो बिलकुल. तुला माहिती आहे पुरुष म्हणजे काय असतो आणि तो समाजाकडून कसा घडवला जातो? आहे कल्पना तुला? नाही, कुणालाच नाही. लहानपणापासून तू मुलगा आहेस मुलगा हे बिंबवल्या काय कोरल्या जातं मनावर. साल मुलाच्या जन्माला आलं म्हणजे पाप केलं. अरे लहानपणी आईचं ऐकलं तर मित्र म्हणायचे, ए अबे लेडे आहेस का, आईचं ऐकत बसलास. मोठेपणी आई म्हणणार, बायकोच्या मुठीत आहेस. मित्र म्हणणार, बायकोचा बैल नुसता. आणि तू तू म्हणणार, आई वेडा कुठला. असा हा आमचा पुरुषार्थ वेळोवेळी प्रत्येकाकडून ललकारल्या जाणार आणि मग आम्ही कसे खरे पुरुष आहोत हे पटवण्यासाठी आमची वेडी धडपड. छायला पुरुषार्थ म्हणजे काय? आय डी प्रूफ आहे? जिकडे तिकडे दाखवत दाखवत आयुष्यभर स्वतःला प्रूव्ह करत बसायचं. वा, पुरुषांची बाजू एकदम वेगळ्या पद्धतीने एका स्त्रीने मांडणं. त्यामुळे तुम्ही हा जो प्रयोग आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला तर अधिक परिणामकारक ठरेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो डॉक्टर. तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि तुमचं मनोगत इथे मांडलं. धन्यवाद मनपूर्वक. धन्यवाद.
देशयात्रा मध्ये आज आपण आहोत नागपूरच्या दीक्षाभूमीवर, होय, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती. त्यांनी आधी एका भाषणात सांगितलं होतं बाबासाहेबांनी की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी या देशातील तमाम दीन दुबळ्या दलित लोकांसाठी एक वेगळा मार्ग स्वीकारला आणि तो होता बुद्ध धम्माचा. काकाजी इथे गाणं गात आहेत, किती वर्षांपासून काकाजी गात आहेत. कुठलं तुमचं आवडतं बाबासाहेबांचं कोणतं आवडतं गाणं आहे? भारताच्या रत्नामध्ये. म्हणजे बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं होतं त्यानंतर तुम्ही तयार केलं? हो जी, हो जी. तुम्ही स्वतः लिहिलंय? हो जी. मग ऐकवण आकाशवाणीवर रेकॉर्डही झालेला आहे. हा हा. चंद्रभान पाटील त्यावेळेस आकाशवाणीवर होते. हा हा. त्यांनी रेकॉर्डही करून घेतली होती. ऐकवण. बाबासाहेबांना मानणारा जो सगळा वर्ग आहे त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या बद्दलची जी भावना आहे ती भावना त्यांच्या कलेमधून सुद्धा व्यक्त होत असते. अशाच एका वेगळ्या कलाकाराला आपण भेटणार आहोत आज. होय, हैदराबादमधल्या रोहितच्या आत्महत्येप्रकरणी सगळ्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष उसळलेला असताना आपण वीरा साथीदार या एका आक्रमक कलाकाराशी बोलणार आहोत. अरे रान 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 चला उठवू सारे रान रे. कठीण आला काळ मातीशी तुटे नाळ युगाचा अंधा खेळ डोळेच केले घाळ. सावात दिसे चोर कुबडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे पोर. आक्रमकता ही बाबासाहेबांच्या एकूणच स्वभावात त्यांच्या विचारात आणि त्यांच्या व्यवहारामध्ये राहिलेली आहे. कारण या व्यवस्थेने दलितांना जे काही दिलं त्याविरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी लोकांनी मग त्याला अतिरेक म्हटलेलं आहे. त्यांना ती एक खूप असं आक्रमकता त्याला म्हटलेली आहे, पण ॲक्च्युअली ती आक्रमकता नाही आहे.
अरे भले भले भुलले भलतेच गाती गानले हाय दुश्मन 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 सर्वनाशी तरी गुण गान रे नमस्कार विराजी गेल्या काही दिवसांपासून मला वाटत होतं तुमच्याशी बोलावं विशेषतः म्हणजे हैदराबादमधला विद्यार्थी रोहित याच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात वेगळ्या प्रकारचा एक असंतोषाचा उद्रेक झालेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. खरं तर रोहित वेमुला हे प्रकरण जे आहे हे काही शेवटचं आणि एकमेव प्रकरण नाही. रोहित वेमुलाच्या आधी एम्स असेल किंवा आय आय टी असतील यामध्ये असंख्य प्रतिभावान विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने संपावं लागलेलं आहे. परंतु विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थी नव्हते. ते अतिशय स्वाभिमानी अतिशय गरिबीतून मोठं स्वप्न घेऊन आलेली सगळी मंडळी आणि ज्यांनी हे जग बदलण्याचं स्वप्न पाहिलेलं विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार नारायण गुरु शहीद भगतसिंग अशा लोकांच्या विचारसरणीला आपल्या हृदयात जपत जपत त्यांनी या जगाला आणि या देशाला सुंदर बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं. आणि ज्या शक्तींना हे जग सुंदर नकोय ज्या शक्तींना या देशातली समानता नकोय विषमता कायम ठेवायची आहे इथे बुद्धाचा प्रकाश नकोय त्यांना हे जग अंधकारमय असलेलं पाहिजे आहे अशा लोकांनी रोहित वेमुलाला संपवण्यासाठी एक षडयंत्र केलंय. मी रोहितचं फेसबुक अकाउंट बघितलं पूर्ण वाचलं पूर्ण मी शेवटपर्यंत त्याच्या पोस्ट बघितल्या तर तो बऱ्यापैकी आक्रमक होता आणि आक्रमकपणे व्यक्त होताना दिसायचा त्या सोशल मीडियाच्या बॅकग्राऊंडवर. तो असं इतका हताश का झाला असेल आत्महत्येच्या निर्णयापर्यंत जाण्यासाठी. मला वाटतं त्याची एक आक्रमकता ही वेगळी गोष्ट आहे त्याची हताशा ही एक वेगळी गोष्ट आहे. आक्रमकता ही बाबासाहेबांच्या एकूणच स्वभावात त्यांच्या विचारात आणि त्यांच्या व्यवहारामध्ये राहिलेली आहे. कारण या व्यवस्थेने दलितांना जे काही दिलं त्याविरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी लोकांनी मग त्याला अतिरेक म्हटलेलं आहे त्यांना ती एक खूप असं आक्रमकता त्याला म्हटलेली आहे. पण ॲक्च्युली ती आक्रमकता नाही आहे ती प्रतिक्रिया आहे खरं पाहिलं तर या व्यवस्थेला दिलेली. आणि रोहित वेमुलासारखा मुलगा जर त्याचं तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती आरोप आहे की तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता कारण त्यांनी याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं होतं. तो बीफ फेस्टिवल्स घ्यायचा तो आता जे ऑक्युपाय यूजीसी जे आंदोलन होतं त्याच्यात त्यांनी मार खाई स्तोर त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण की तो लोकशाहीचा मोठा भोगता होता आणि त्या अंगाने तो याकूब मेमनच्या प्रकरणाकडे पाहतो. कारण याकूब मेमन हा एकटा बळी नाही त्याच्यामध्ये त्याच केसमध्ये आपला संजय दत्त सुद्धा आहे. संजय दत्त सोबत केलेला न्याय आणि याकूब मेमन सोबत केलेला न्याय ह्या जो फरक तो पाहतोय तोच फरक दलितांसोबत सुद्धा आहे व्यवस्थेतला एकूण आहे. आणि अलीकडेच जर तुम्ही पाहिलं लक्ष्मणपूर बाथेमध्ये दलित मारले गेलेत बथानटोलामध्ये दलित मारले गेलेत करम चेडूमध्ये दलित मारलेले गेलेत चुंदूरमध्ये दलित मारलेले गेलेत शंकरपूर बिघामध्ये दलित मारलेले गेलेत जेवढे काही रणवीर सेनेनी आणि उच्चवर्णीयांनी मोठी हत्याकांड घडवली आहेत दलितांची त्यांच्या आरोपींसोबत एक वेगळा न्याय झालेला आहे. आणि ज्यांनी त्या प्रकरणांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे कृष्णा मोची सारखे लोक याचे उदाहरण आहेत हे त्याला जाणवत होतं सगळं. एकूण म्हणजे हा न्यायव्यवस्थे संदर्भातचा जो लढा आहे तुम्ही सुद्धा कोर्टच्या माध्यमातून हा लढा वेगळ्या पद्धतीने संपूर्ण म्हणजे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ऑस्कर पर्यंत कोर्टने धडक मारली पण तुमच्या वरचा जो ठप्पा आहे नक्षलवादाशी तुमची जवळीक आहे आणि त्या संदर्भात पोलिसांचा जो तुमच्यावरचा कायम त्यांचा ससेमिरा असतो तो पण थांबलाय का आता. तुम्हाला एक गंमत सांगू का की रवींद्र कदम आता नक्षल सेलचे DIG आहेत आणि त्यांनी मला एकदा विचारलंय की नक्षलवाद तुम्ही नक्षलवादी आहात का. मी त्यांना म्हटलं नक्षलवाद म्हणजे काय तुम्ही माओवादी आहात का म्हणतो माओवाद म्हणजे मला सांगा ना. मला माझ्या माहितीप्रमाणे माओवाद नावाची गोष्टच नाही आहे. जो काय आहे तो मार्क्सवाद आहे आणि ज्या हिंसेची प्रकरणं समोर आणून ज्याला आपण माओवाद म्हणतो मी या केवळ हिंसेच्या विरोधात नाही आहे. मला तर माओवादच नावाची गोष्ट नकोय असं माझं म्हणणं आहे. पण तुम्ही मार्क्सवादी आहात. मी मार्क्सवादी आहे
मी रॅडिकल आंबेडकरायट असल्यामुळे मार्क्सवादांनी जे काही ध्येय समोर ठेवलेली आहे तीच ध्येय बाबासाहेबांनी विराजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काठमांडूला जे भाषण झालं होतं मला वाटतं मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झालेलं ते शेवटचं भाषण होतं. बाबासाहेबांनी तिथे उत्स्फूर्तपणे भाषण केलं होतं आणि त्यांच्या भाषणाचा विषय होता मार्क्स किंवा बुद्ध. बरोबर. तर त्यांनी त्याच्यामध्ये बुद्ध मार्क्स पेक्षा शतपटींनी कसा मोठा आहे हे सहप्रमाण दाखवून दिलं होतं. मग आता आपण दीक्षाभूमीवरच आहोत जिथे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तिथे तुम्ही लोक आता बुद्ध धम्मापासून दुसरीकडे मार्क्सवादाकडे जाताना दिसताय. नाही, बुद्ध धर्म ही मला वाटत नाही की बाबासाहेबांनी याला धर्म म्हणून पाहिलेलं असेल बुद्धाला, कारण बाबासाहेबांच्या तेच त्याच भाषणाची सुरुवात अशी आहे की मी या काठमांडूच्या परिषदेत यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती, परंतु तुम्हाला अवमान वाटला असता म्हणून मी दुसऱ्या दिवशी आलो आहे आणि माझी तब्येत खूपच खराब आहे. बाबासाहेब सुरुवात आहे खूप नाजूक होती आणि शिवाय मला आयोजकांनी आधी एक वेगळा विषय दिलेला होता आणि इथे आल्यानंतर मला एक वेगळा विषय दिलेला आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर तुम्ही बोला आणि बाबासाहेब त्याच भाषणात म्हणतात की हा विषय एवढा महान आणि गहन, शब्द लक्षात घ्या बाबासाहेबांचे, हा विषय एवढा महान आणि गहन आहे की याच्यावरती एवढ्या लवकर आणि एवढ्या तात्कालिक काळामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही, याच्यावरती खूप चिंतन आणि मंथन व्हायला पाहिजे. बाबासाहेबांचं अनेकदा वाचलं, बाबासाहेब ज्या पद्धतीने व्यक्त झालेले आहेत मला ते भाषण प्रत्येक वेळा वाचताना एक जाणवतं की भारतीय दार्शनिक भारतीय वेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान जगापुढे मांडणारा आणि जगाला मोहवणारा गौतम बुद्ध आणि मार्क्स ज्याने आधुनिक या इतिहासामध्ये स्वतःची अशी एक अमीट छाप जगावर टाकलेली आहे. या दोन म्हणजे मार्क्स पाश्चात्य आहे बुद्ध पौर्वत्य आहे, या दोन महत्वाच्या लोकांचं ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्धाला त्यांनी झुकतं माप दिलेलं आहे. बिलकुल. तर ते तुम्हाला कसं वाटेल? नाही खरं पाहिलं तर मी बुद्धाला जे काही समजू शकलो ते मार्क्सवादींनी त्यांच्यावरती जी काही चिकित्सा केलेली आहे तत्वज्ञान म्हणून आणि हे भारताला भारताने जगाला दिलेली खरं पाहिलं तर देणगी आहे बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे, कारण मार्क्सवाद हे डायलेक्टिकल मटेरियलिझम शिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि बुद्ध त्याच्या काळातलं जे डायलेक्टिक्स मांडतो आहे निसर्गामध्ये जे जो विरोध विकासवाद आहे तो पाश्चात्य पद्धतीने मांडलेला आहे जर्मन आयडिओलॉजीतून मांडलेला आहे मार्क्सनी, पण तो 2500 वर्ष आधी बुद्धांनी मांडलेला होता ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी बुद्धाला त्याच्या तत्वज्ञानाला केवळ धर्म म्हणून समजत नाही किंवा बाबासाहेबांनी त्याला धर्म म्हणून समजलं असेल असं मला वाटत नाही, ते फार मोठं तत्वज्ञान आहे, ती जीवन पद्धती आहे आणि त्या पद्धतीने जर आपण जीवन जगू शकलो. मला लोक आज मार्क्सवादी म्हणतात, मी स्वतःला मार्क्सवादी म्हणत असेल पण तू आता एकाने कॉमेंट्स केली तुम्ही तर बुद्धिस्ट म्हणून सगळे आहात आणि तुम्ही नाव घेता मार्क्सवादाचं पण जगता मात्र बुद्धिस्ट प्रमाणे, तर ही जी सरमिसळ आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. शेवटी विचार ही विचार असतात, ते जगातले कुठेही असू शकतात, ते मग पाश्चात्य असोत की पौर्वात्य असोत, एकूण त्याचा हेतू काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसाचं जगणं सुंदर असलं पाहिजे हे जर हेतू बुद्धाने ठेवला असेल, हाच जर हेतू मार्क्सने ठेवला असेल, तर त्या दोघांनाही सलाम करत त्या दोघांच्याही तत्वज्ञानांमधले कोणत्या गोष्टी आज आपल्याला लागू पडत आहेत त्या आपण कशा अंमलात आणू शकतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण बाबासाहेबांच्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये 10वी जी प्रतिज्ञा आहे ती मला सगळ्यात मोठी प्रतिज्ञा वाटते ती, आणि तिच्यासाठी कोणीच काय करत नाही. विवेकनिष्ठ समाजासाठी समतावादी समाजाची निर्मिती करण्यासाठी मी प्रयत्न करेल ही शपथ आहे खरं पाहिलं तर. पण लोक पहिल्याच प्रतिज्ञा लक्षात ठेवतात की मी देवाला मानणार नाही, मी रामाला मानणार नाही, पण समतेची स्थापना करण्यासाठी मी झटेल ही प्रतिज्ञा मात्र कोणीच सगळेच विसरून जातात हे आपण समजून घेतलं. समतेवर आधारलेला धर्म समाज, जेव्हा तो समाज निर्माण होईल समतेवर आधारलेला समाज जेव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारत जो जगातला सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे इथे खऱ्या अर्थाने लोकशाही रुजेल. धन्यवाद विराजी, तुम्ही आलात आणि देशयात्रामध्ये तुमचे विचार मांडले. ही हा जो विचारांचा जो आपला सिलसिला आहे असाच पुढे आपल्याला न्यायचा आहे, कारण समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी विचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. जिथे विचार महत्त्वाचे ठरतात तिथे विकार बाजूला होतात, त्यामुळे समाजातील सगळ्या लोकांनी विशेषतः तरुणांनी विचारांवर लक्ष जर केंद्रित केलं तर रोहित जो आपल्यातून गेला तशी घटना पुन्हा होणार नाही. धन्यवाद पुन्हा. अपार आपले सुद्धा. धन्यवाद.